अमृता। ताई। ए अमृता। अमृता। अमृता का काय है? दार का नहीं उघडलं। अमृता काय झालं? ताई बोल ना। काय झालं अमृता? अमृता, ताई। ताई? ए अमृता। ताई। अमृता काय झालं? अमृता, ए अमृता। माझा ऐक, तुझ्या डोक्यात जे काही आहे ना ते तसं काही घडलेलं नाहीये ग। हे असले विचार मनात ना काढून टाक आणि तू पुन्हा तिथे जा, असा अविचार करू नकोस। लग्न म्हणजे काय पोरखेळ आहे का? ते काय नाही, मी यशी बोलणार, तो इथे येईल आणि तुला घेऊन जा। बाबा प्लीज, मी नाही जाणार तिथे, मला प्लीज पाठवू नका। ठीक आहे। हो ठीक आहे। काय तू तिला जास्त फोर्स करू नकोस, तिला तिला 2 दिवस जरा शांतपणे विचार करू दे ना, मग ठरवेल किती। पण बेटा तू तू शांत। बाबा माझ्यामुळे तुम्हाला नाही, माझं माझं राहू दे। हे बघ, पण तू तुझं रडणं थांब। अमृता, ह्या अशा गोष्टी अशा टोकाला नेऊन नाही मिटत ग। तू तुझं डोकं जर का शांत ठेवलं ना, तरच तुला खरं काय खोटं काय हा हा विचार करता येईल ना तू। आणि मला तुला एवढंच सांगायचं की ही तुझी बहीण तुझं इतकं सुद्धा वाईट नाही ग करू शकणार, नाही करू। एखाद्या माणसाबद्दल जर का काही मत करायचं असेल ना, तर त्याच्या आधीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आठवाव्यात। आणि अप्पू हे सगळं कशासाठी कर? काय मिळणार होतं तिला यातनं, सांग ना काय मिळणार आहे? ही सांगत होती कोण तो दीपंकर, हे असं असताना ही कशाला असं कर? बाबा तुमचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण मी एवढं जीव तोडून सांगते, माझ्यावर विश्वास नाही तुमचा। अमृता, माझा तुम्हा दोघींवर पूर्ण विश्वास आहे। अगं पण मी बघते। अमृता, अमृता एका गैरसमजापोटी ही सगळी नाती तू प्लीज उद्ध्वस्त करू नकोस, प्लीज। बस एवढंच मला तुला सांगायचं। शांत बेटा, आणि बाबांनी सांगितलेल्या शब्द लक्षात ठेव, नीट विचार करतावर। अर्पिता तू रडतेस? अर्पिता, अर्पिता अगं तू अप्पू आज जा। बाबा आज जा अप्पू। बाबा मला माहिती आहे, मला माहिती आहे की अमृतासारखा तुमचाही गैरसमज झालेला असणार, तुम्हालाही असंच वाटत असणार की दोषी मी, आणि वाय नॉट, वाय नॉट बाबा, अमृता मुलगी आहे तुमची। यश, जे काही घडलं ते सगळं माहिती आहे मला, अप्पू सुद्धा माझी मुलगी आहे। हा, आणि आता लग्नानंतर अप्पूच्या बाबतीत तुझ्या मनात काही वाईट येणं शक्यच नाही रे, यश। इनफॅक्ट अमृताने असा संशय घेतल्याबद्दल आम्ही दोघं माफी मागतो तुझी। काय बोलताय तुम्ही, तुम्ही दोघं माफी मागणार माझी?
मुलगा म्हणता ना मला, तुम्ही तुम्ही दोघे अजिबात टेन्शन घेऊ नका. मी पुन्हा एकदा बोलायचा प्रयत्न करतो अमृताशी. अर्थात तुमची परवानगी असेल तर. काय परवानगी? जा, समजूत घाल तिची. अमृता, तू अशी आम्हाला कोणाला न सांगता तिकडून निघून आलीस, आम्हाला किती काळजी वाटते माहितीये का तुला? अमृता, अमृता, वाय डोंट यू बिलीव मी? तुझा त्या दीड दमडीच्या नोकरावर विश्वास आहे, पण स्वतःच्या नवऱ्यावर, स्वतःच्या सख्ख्या बहिणीवर विश्वास नाही तुझा? अमृता, मला सांग, तुझ्यासारखी सुंदर, तुझ्यासारखी गोड बायको असताना माझ्या मनात असा का विचार यावा? का करीन मी असं? अमृता, काहीतरी बोल, अशी गप्प बसू नकोस. प्लीज टॉक टू मी. म्हणजे तू काहीही बोलणार नाहीयेस? अमृता, काय विचारतोय मी? ठीक आहे अमृता, जर तू असाच स्वतःचा गैरसमज करून घेणार असेल, जर तू असाच माझ्यावर अविश्वास दाखवणार असेल, जर तू अशीच वागत राहणार असेल, तर मग काय अर्थ काय या लग्नाला? हे अमृता, हे जे काही चाललंय हे सगळं माझ्या आवाक्याच्या बाहेरच आहे, मला काही कळत नाहीये. पण तू हुशार आहेस, त्यामुळे आता ह्याच्या पुढे काय करायचं हे तू ठरवायचंस. बेटा, काय म्हणाले रे अमृता? ती काही बोलायलाच तयार नाही. ती त्या नोकराचं म्हणणं खरं समजून बसली. मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला, तिला ती काय ऐकूनच घेत नाही माझं. बाबा, बाबा, माझ्याकडे बघा बाबा. मला सांगा, मला सांगा, मी इतका वाईट मुलगा आहे का? इतका नीच मुलगा आहे का मी की स्वतःच्या बायकोच्या सख्ख्या बहिणीला घेऊन मी असा फार्म हाऊसवर बोलायला येईल असं वाटते मला. आई, 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 खरं सांगतो आई, मी अर्पिताला फक्त प्लॉट दाखवायला नेलं होतं कौतुकाने, आणि अमृताला दगदग नको म्हणून तिला नेलं नाही मी. मला काय माहिती हो की इतकं मोठं रामायण होईल या सगळ्यातनं. बोलून दाखवायची सवय नाही माझी. पण खरं सांगतो बाबा, अमृताला लागलं तेव्हा तिच्यापेक्षा जास्त त्रास झाला मला. रात्र रात्र जागून काढले मी तिच्या उशाशी. बाबा, हे प्रोजेक्ट करतो ना मी, हे मी अमृताच्या सांगण्यावर घेतलं बाबा.
मी प्रॉमिस केलं होतं तिला की मी मिथला काहीतरी करून दाखवीन, मी मिथला स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवीन. मम्मी आई आय्या, या बॅक टू बॅक मीटिंग्स, या कॉन्फरन्सेस, या डील्स कोणासाठी करतोय मी सांग ना, कोणासाठी करतोय? हे सगळं अमृतासाठी करतोय ना मी. आणि ती तर मला नाही माहिती आई बाबा की तुम्हाला कसं वाटतंय, पण मी खरं सांगतो विश्वास ठेवा माझा. विश्वास ठेवा बाबा, मी तसं नाही, मी तसं नाही आई, मी नाही. अरे अरे यश, यश आहो, तुम्ही तरी बोलायचं ना त्याच्याशी, थांबवायचं होतं त्याला. काहीतरी भयंकर घडलं असं वाटतंय मला. मी तरी केदारला कसा फोन करू सांग ना, अगं त्याची तब्येत बरी नाहीये. मी कल्याणीबाईंना फोन करू का? मला तर काही सुचेन असं झालंय. पॉप्स पॉप्स, डॉक्टर म्हणाले तुमचा ईसीजी आता खूप चांगला आहे. पॉप्स, एनीथिंग रॉंग? पॉप्स, तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहात? पॉप्स, तुम्ही रागावलात माझ्यावर? नाही बेटा, मी तुझ्यावर नाही रागवलो, मी रागवलोय अमृतावर. ती मला न सांगता अशी माहेरी का निघून गेली? बेटा मला माहितीये तू माझ्याशी खोटं नाही बोलणार. खरं सांग काय झालंय? मी कॉफी आणून विषय बदलू नकोस. खरं सांग काय झालंय? मी सगळं ऐकायला तयार आहे, माझी तयारी ऐकायची. मला एवढं नक्की माहिती आहे या घरात काहीतरी अघटित घडलेलं आहे. काय झालंय सांग बेटा. पॉप्स, ऍक्च्युली अमृता रागावून माहेरी गेली. मग आपण त्या दिवशी ती म्हणाले की माझा यशवर विश्वास आहे. हो पॉप्स, पण ह्या प्रकरणात ज्या नोकराला पकडलं आणि त्याने जे काय सांगितलं त्यामुळे अमृताचा गैरसमज पक्का झाला. कुणी काहीही म्हणेल, आपण विश्वास ठेवायचा का? कल्याणी, यशच्या वागण्यावर पांघरून घालू नकोस. जे व्हायला नको होतं तेच झालं. तुझ्या राजकारणातल्या महत्वाकांक्षांमुळे या घराचं आणि या मुलांचं फार नुकसान झालेलं आहे. भविष्यात ही पोरं सुखी राहू शकतील की नाही कोणास ठाऊक. नाही, माझंच चुकलं, हे लग्न मी होच द्यायला नको होत. विजयला काय वाटेल, आपण त्याच्या पोरीला फसवलंय. नाही, मी 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 विजयशी बोलायला. केदार केदार, प्लीज आता ताईपणा करू नका. ह्याने परिस्थिती आणखीन बिघडू शकते. अमृताचा गैरसमज मी दूर करेन, मी बोलेन देवधरांशी. तुम्ही पिक्चर मध्ये येऊच नका केदार, तुम्हाला काही माहित नाही असंच वाटू देताना. म्हणजे पुढे त्यांच्याशी बोलताना तुम्हाला संकोच वाटायचा नाही. अरे पण ही वेळ आली कशामुळे कल्याणी? मला वाद घालायचा नाहीये केदार, काही गोष्टी घडायच्या असतात त्या घडून जातात. निदान तू तरी असं बोलू नकोस, कारण हे सगळं तू घडवलं. हो, मी घडवलंय. आणि जर ते बिघडलं तर ते पुन्हा मूळ पदावर मीच आणणार. ताई, ज्यूस.
आई सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस तू घे ना ताई का अशी स्वतःला आणि आम्हाला शिक्षा देतेयस ताई तुला असं कसं वाटलं की मी असं करेन स्वतःच्या घासातला अर्धा घास भरवणाऱ्या माझ्या ताईशी असं स्वार्थीपणे वागेन मी तुला आठवत बाबा आपल्यासाठी लहानपणी खाऊ वस्तू घेऊन यायचे नेमकं मला जे आवडायचं तेच तू घ्यायचीस मला काय आवडलंय हे न विचारताच मला काही चॉईसच नसायचा खरंच आयुष्याने मला काही चॉईसच ठेवला नाही ताई तू उगाच विपर्यास करतेयस अगं या लहानपणीच्या गोष्टी आहेत लहानपणी आपण असतो स्वार्थी असतो हट्टी पण याचा अर्थ असा नाही की आताही मी असंच वागेन आय हॅव ग्रोन अप ताई या श्योर यू हॅव ग्रोन अप ताई ठीक आहे मी आजच तरुणला सांगते आणि माझी दिल्लीला ट्रान्सफर करून देते नको नको तू कुठेही जाऊ नकोस मीच अमेरिकेहून इथे आले नसते ना तर हे सगळं रामायणच घडलं नसतं संपून टाकायला हवं होतं स्वतःला ताई म्हणजे तुझं आणि यशचं लग्न झालं असतं आणि माझा अडसर कायमचा ताई माझं यशवर प्रेम नाहीये माझं फक्त दीपवर प्रेम आहे दीप शिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार मी मनातही आणू शकत नाही Why don't you believe me? Okay, I'll believe you. पण यशच काय त्याच्या मनात तूच आहेस ना अप्पू जस जसा मी विचार करते ना तस तशी मला लिंक लागते यशच्या वागण्याची त्याने हनीमूनला जायचं टाळलं अमृता आपण दोघं इतक्यात हनीमूनला नाही गेलो तर सतत तुझ्याबद्दल बोलायचा तू आमच्या घरी कशी येशील सतत याबद्दल विचार करायचा अर्पिता सारखी एखादी प्रेमळ मुलगी जर तुझ्या बरोबर असली तर तुला तिची सोबत होईल तिची मदत होईल त्याला त्याला मी नकोय अमृताची जागा घेशील काय ताई काय बोलतेस तू हे अप्पू त्याच्या मनाविरुद्ध त्याला नको असलेलं नातं त्याच्यावर लादण्यापेक्षा ताई नक्की तुझ्या मनात विचार तरी काय आहे